नाशिकसाठी शिवसेनेतही मोठी स्पर्धा आहे. गोडसेन पाठोपाठ आता अजय बोरस्तेही इच्छुक आहेत. बोरस्तेंची ठाण्यात देवीची पूजा करण्यात आलेली आहे, त्यामुळे गोडसे अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. नाशिकची जागा कुणाला मिळणार यावरून महायुतीत जशी रसिकेत सुरू आहे तशीच रसिकेत शिवसेनेतही आहे. हेमंत गोडसे यांचा उमेदवारीवर दावा असताना अजय बोरस्तेंचंही नाव सध्या चर्चेत आलेलं आहे. धर्मवीर आनंदी गेस फाउंडेशनच्या वतीनं होणारा चैत्र नवरात्र उत्सवाला दरवर्षी आम्ही येत असतो. मागच्या वेळेससुद्धा आम्ही आमच्या सर्व नगरसेवकांसह या ठिकाणी दर्शनाला आलो. अत्यंत जागृत असं स्थान आहे. धनुष्यबाण हा आमचा उमेदवार आहे. उमेदवार कोणी असो महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. आणि आमचे जे लाडके मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी जे काय वचन माननीय पंतप्रधानांना दिलं आहे 45+ हे साकार करण्याचं स्वप्न आमचं आहे आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे बांधील आहोत करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे का आज महायुतीच्या ज्या उर्वरित जागा आहेत त्यांचं वाटप म्हणजे त्यांच्या जागेंचं वाटप हे महत्वाचा पार्ट आहे त्यामधला. तो निर्णय अगोदर होईल आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील, अध्यक्ष असतील, जसं आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, नाशिकच्या जागेचा शिवसेनेला जर सुटली तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबालाच असणार आहे. ते काय कोणाच्या सांगण्यावरून थोडी दुसऱ्याला भर देणार. शिंदेच्या शिवसेनेत गटबाजीची चर्चा जोर धरते. नाशिकच्या उमेदवारीवरून शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. गोडसे मुंबईला जात असताना अनेक पदाधिकाऱ्यांनी जाणं टाळलंय. अजय बोरस्ते यांचं नाव चर्चेत आल्यानं प्रमुख पदाधिकारी सावध भूमिकेत दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.